श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डीतर्फे मकर संक्रांत हळदी कुंकू समारंभ 2018 आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून धनश्रीताई विखे पाटील तसेच संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, पल्लवी गोंदकर, रुपाली तांबे, कल्पना आहेर, मनाली निकम, मैथिली पितांबरे, गायत्री भोईटे, सरला भांबरे आदी उपस्थित होत्या. याचबरोबर संस्थेच्या संचालिका श्रद्धा कोते, मीरा कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या महिला सभासद आणि सभासदांच्या सुविद्य पत्नी यांच्या उपस्थितीमध्ये हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटात साईब कॉम्प्लेक्स ऑडिटोरियम हॉल दुसरा मजला शिर्डी येथे संपन्न झाला. संस्था महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करत असलेल्या उपक्रमांबाबत आपल्या अध्यक्षीय भाषणात धनश्रीताई विखे पाटील यांनी संस्थेचे चेअरमन प्रताप कोते तसेच व्हाईस चेअरमन जितेंद्र गाढवे तसेच संचालक मंडळाचं कौतुक केलं. आपल्या भाषणात अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये स्त्रियांविषयी मौलिक विचार त्यांनी मांडले. स्त्रियाही सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत त्यांचे दाखले दिले. याचबरोबर आजच्या धकाधकीच्या काळामध्ये महिलांसाठी असे कार्यक्रम आवश्यक कसे आहेत याविषयी त्यांनी सांगितलं. कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी गेट टुगेदरच असतं. एक निमित्त असतं की माझ्या मैत्रिणीच्या घरी आज हळदी कुंकू आणि मला तिथे जायचं आहे आणि घरी कोणी नाही म्हणत नाही. मी अनुभवते की मी घरी तसं सांगते की माझ्या मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकू आहे मला जायचं. आपल्याला एक निमित्त लागतं आणि हळदी कुंकू हे खरंच खूप सुंदर निमित्त आहे मैत्रिणींना भेटायला. आणि साई संस्थांनी तुमच्यासाठी हे जे गेम्स वगैरे ऑर्गनाईज केलेले आहे इथे आज, तर मी त्यांचा धन्यवाद करेन की तुम्ही महिलांसाठी इतकं सुंदर आयोजन केलं. महिलांना मी जसं मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की रणरागिणी मंडळ एक लोणीमध्ये स्थापन केलेलं आहे, तर आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला होता फक्त महिलांसाठी आणि त्याच्या जवळपास म्हणजे 350 महिला मेंबर आहेत. 300 महिला त्या दिवशी आल्या होत्या हुडा पार्टीसाठी आणि इतका धिंगाणा घातला त्यांनी खूप जास्त. म्हणजे आता तिकडे लंगडी होती, पकडापकडी इतक्या पडल्या त्या पण उठायच्या आणि पळायच्या. म्हणजे हातपाय अजून दुखतायत. 4 दिवस झालेत कार्यक्रमाला पण अजून पण मेसेज असतात ताई हातपाय खूप दुखतायत, पण आम्ही खूप मजा केली. याचबरोबर रुबल अग्रवाल यांनी संस्था राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल चेअरमन आणि संचालक मंडळाचे कौतुक केले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात संस्था साईभक्तांसाठी चालवत असलेले विविध व्यवसायही चांगल्या प्रकारे चालवून साईभक्तांना चांगली सेवा देत असल्याचं नमूद केलं. संस्थेच्या संचालिका श्रद्धा कोते यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यमान संचालक मंडळावर सभासदांनी जो विश्वास टाकून संस्थेच्या विकासाची जबाबदारी दिली आहे ती योग्य प्रकारे पार पाडून संस्थेच्या सभासदांचा कामगारांचा उत्कर्ष, विकास आणि प्रगती करण्याचा मानस व्यक्त केला. श्री साईबाबा संस्थान कोऑपरेटिव्ह क्रेडिट एम्प्लॉईज सोसायटीच्या आज आम्ही हळदी कुंकू ठेवले आणि या हळदी कुंकूचं जे ठिकाण आहे ते आम्ही साई कॉम्प्लेक्समध्ये ऑडिटोरियम हॉल आहे सेकंड फ्लोअरला, तर इथे आम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे. आणि आमच्या या हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आम्ही माननीय सौ धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेलं होतं, तसेच आपल्या संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम रुबलजी अग्रवाल मॅडम आणि आमच्या आपल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ योगिताताई शेळके पाटील आणि आपल्या सर्व विश्वस्त मंडळांच्या मिसेस महिला आणि आपल्या सभासद बंधू आणि भगिनी. म्हणजे हा आमचा सोसायटीचा कार्यक्रम आहे आणि आमच्या या सोसायटीमध्ये आता आमची निवडणूक होऊन 5 महिने झालेत आणि हा आमचा हळदी कुंकूचा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासंदर्भात बोलायचं जर झालं तर आम्ही चांगल्या प्रतीचे आणि उत्तम दर्जाचे वाणवस्तू भेट म्हणून दिलेले आहेत. या निमित्ताने आपल्या आमच्या सर्व बायकांची भेट होते, सर्वांच्या ओळखीही होतात आणि परस्परांमधला स्नेहभावही वाढतो. आणि आमच्या सोसायटीचे चेअरमन प्रतापराव कोते पाटील आणि व्हाईस चेअरमन जितेंद्रजी गाढवे पाटील आणि सर्व संचालक मंडळ आम्ही सर्वांनी मिळून आता या गेल्या 5 महिन्यामध्ये सोसायटीसाठी 6 स्टॉल्सची नवीन निर्मिती केलेली आहे. म्हणजे या सर्वांच्या पाठीमागे आम्हाला मोलाचं सहकार्य रुबलजी अग्रवाल मॅडम यांनीच केलं आहे आणि आम्ही ते साईप्रसाद ठिकाणी एक चप्पल स्टँड, एक मोबाईल क्लोकरूम, तसेच PRO समोर एक चप्पल स्टँड, एक मोबाईल क्लोकरूम आणि 1 नंबर गेट समोरही एक मोबाईल क्लोकरूम आणि एक चप्पल स्टँडचं नवीन स्टॉल चालू केलेलं आहे. आणि या स्टॉल्समार्फत जो नफा होतो त्या नफ्यातून आपण सोसायटीच्या सभासदांना काही फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण सर्वांना कर्जही देतो आणि कर्जाबरोबरच आपण दिवाळीच्या
या वेळेस आपण सर्वांना चांगल्या दर्जाचे उत्तम प्रतीचे वाणवस्तू भेट म्हणूनही देतो आणि त्याच्यामध्ये 5 किलो साखर, 5 किलो तेल आणि 2 किलो बासमती तांदूळ आणि 3 किलो मिठाईचेही वाटप करतो आणि प्रत्येक सभासदाला आपण 5 लाखांपर्यंत जी वैयक्तिक कर्ज मर्यादा आहे त्याच्यावरती आपण 7% दराने व्याजदर देतो आणि वाढीव 5 लाखांसाठी आपण 12% दराने व्याजदरही देतो. तसेच लग्नप्रसंगी प्रत्येक सभासदांच्या पाल्यांना आपण 5,000 अनुदान देतो आणि तसेच मृत्यूसमयी आपण 5,000 अनुदान देतो आणि सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून आपण त्यांच्यासाठी एक त्यांना शालेय बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही आयोजित करत असतो. त्यांना पण चांगल्या म्हणजे त्यांच्या मुलांसाठी आपण चांगल्या दर्जाचे शालेय वस्तू भेट म्हणून देत असतो. तसेच सभासदांच्या प्रत्येक सभासदाचा आपण 10 लाखांपर्यंत विमाही उतरवलेला आहे आणि अशा या सोसायटीमध्ये आमची सर्व सभासदांनी निवडणूक करून दिली त्याबद्दल मी आपले सर्व सभासद संस्थांचे सभासद सर्वांची मी आभारी आहे आणि मला पण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद. या समारंभात संस्थेच्या महिला सभासद, पुरुष सभासदांच्या सुविध्य पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्या मनोरंजनासाठी मिमिक्री आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. उपस्थित महिलांना वाण म्हणून चांगल्या प्रतीच्या बकेट सेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रुती धनेश्वर यांनी केलं. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसनॅन मीडिया, शिर्डी.